रामकृष्णा ही विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिवाजी वहाकसर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी। मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या प्रत्येक सत्रांतर्गत आपण विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थी हिताचे प्रश्न प्रत्येक सत्रामध्ये मांडत असतो। बघूया आजच्या सत्रातील महत्त्वपूर्ण प्रश्न। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? मित्रांनो, याचं उत्तर काढत असताना दोन संख्या ज्या दिल्या 42 आणि 98 त्या इथे लिहा आणि या दोन संख्यांचं गुणोत्तर काढा। एका पाढ्यामध्ये ह्या दोन संख्या आहेत मित्रांनो, 14 × 42 आणि 14 × 98। या दोन संख्यांचं गुणोत्तर येते 3 × 7 आणि या गुणोत्तराचा गुणाकार करा। 3 × 7 = 21 म्हणजे 42 आणि 98 या दोन संख्यांचा लसावी, या दोन संख्यांचा जो काही लसावी असेल हा लसावी या मसावीच्या किती पट आहे? तर 21 पट। किती पट आहे? 21 पट। हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये मित्रांनो दिलेले। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 × 5 असून त्यांचा लसावी 105 आहे, तर त्या संख्यांचा मसावी आपल्याला किती असा प्रश्न विचारला। लसावी प्रथमतः अंशाच्या ठिकाणी लिहा आणि दोन संख्या ज्यांचं गुणोत्तर इथे दिलेलं आहे आपल्याला त्या गुणोत्तराचा इथे खाली छेदस्थानी गुणाकार करा। काय म्हणा बरोबर? लसावी अंशस्थानी छेदस्थानी दोन संख्यांचं जे गुणोत्तर दिलं त्या गुणोत्तराचा आपल्याला छेदस्थानी गुणाकार करायचा। 5 × 5 = 21 म्हणजे 105, नवीन आला अपूर्णांक 21 आणि छेदस्थानी 3 × 3 = 3 × 7 = 21 म्हणजे उत्तर आलं 7। हा 7 काय आहे? ज्या दोन संख्यांचं गुणोत्तर 3 × 5 आहे त्यांचा लसावी 105 असताना मसावी किती? तर मसावी 7 हे या प्रश्नाचं उत्तर। ओके, बघा पुढचा प्रश्न, दोन संख्या ह्या 4 × 7 या प्रमाणात असून त्यांचा मसावी 35 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? दोन संख्या दिलेल्या नाहीत मात्र 4 × 7 त्या संख्यांचं गुणोत्तर दिलेले। लेकरांनो, आपल्याला इथं लसावी काढायची, म्हणून कंसामध्ये गुणोत्तर, गुणोत्तराचा गुणाकार आणि त्याला गुणिले हे दिलेला मसावी घ्यायचा। ओके, आणि हा सर्व गुणाकार करून टाकायचा म्हणजे आपल्याला त्या संख्यांचा लसावी मिळेल। 4 × 7 = 28 आणि त्याला गुणिले 35, याचं उत्तर लेकरांनो 980 येते। वाटल्यास हा गुणाकार करून पहा म्हणजे त्या संख्यांचा लसावी किती? तर 980 हे पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर दिलंय। बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, दोन संख्या 5 × 12 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 900 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? दोन संख्यांचं गुणोत्तर दिलंय आपल्याला इथं 5 × 12, दोन संख्या दिल्या नाही, गुणोत्तर 5 × 12 आहे। त्या संख्या उदाहरणार्थ AB मानू आपण, बरोबर आहे? आता काय करायचं? आपल्याला त्यापैकी मोठी संख्या, दोन्ही संख्या काढायच्या, त्यातली मोठी संख्या कोणती? लसावी किती आहे तो अंशामध्ये लिहा लेकरांनो। सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला, 900 आता छेदस्थानी दोन संख्यांचं जे गुणोत्तर दिलं 5 × 12 ते छेदस्थानी त्या गुणोत्तराचा गुणाकार आपल्याला करायचा। ही प्रोसेस याच्यासाठी करायची की याच्यातून आपल्याला मसावी मिळणार आहे, बरोबर आहे? आता लेकरांनो 5 × 5 आणि 5 × 18 म्हणजे 90 हे शून्य उरलं, याच्यावर टाकून द्या, बरोबर आहे? तर 12 × 12 आणि 12 × 15 म्हणजे 180। ओके, म्हणजे ही क्रिया करून उत्तर आलं 15। हा काय आहे 15 लेकरांनो आपल्याला मिळाला मसावी। आता या 15 या गुणोत्तराला गुणा, या 5 लाही आणि 12 लाही। ओके, 15 × 5 = 75 आणि 15 × 12 हा गुणाकार 180 येतो। आपल्याला सगळ्यात मोठी संख्या कोणती विचारली? ज्या संख्यांचं गुणोत्तर 5 × 12 आहे त्या दोन संख्या ज्यांचा लसावी 900 आहे त्या दोन संख्या म्हणजे 75 आणि 180, त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर 180 हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले। ओके, बघा पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 4 × 9 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 216 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? लेकरांनो लसावी अंशस्थानी लिहा 216 आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर जे दिलं 4 × 9 त्या गुणोत्तराचा गुणाकार करायचा छेदस्थानी। ओके, आता ही प्रोसेस करून घ्या, 9 × 9 = 9, 9 × 2 = 18 इथं उरले 3 म्हणजे 9 × 9 = 36। ओके, आता 4 × 4 आणि 4 × 6 = 24 हे उत्तर आलं 6। ही 6 काय आली लेकरांनो? ही 6 आली लेकरांनो मसावी। आता ह्या ज्या दोन संख्या आहेत ज्यांचा लसावी 216 आहे, उदाहरणार्थ त्या संख्या AB असं गृहित धरू, त्यांचं गुणोत्तर प्रमाण दिलं 4 × 9, या गुणोत्तर प्रमाणाला या मसावीनं गुणा,
सहा आणि या संख्येला सुद्धा गुणा सहा, म्हणजे सहा चौक 24 आणि 9 सक 54 ह्या त्या दोन संख्या आहेत ज्यांचा लसावी 216 आहे। त्या दोन संख्यांची बेरीज विचारली म्हणून 4 4 8 आणि 5 2 7 त्या दोन संख्यांची बेरीज 78 हे पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दर्शवले। ओके बघा मुलांनो पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 6 11 असून त्यांचा लसावी 462 आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक आपल्याला विचारला। दोन संख्यांचा लसावी 462 तो अंशामध्ये घ्या, दोन संख्या दिल्या नाहीत मात्र त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 6 11, या गुणोत्तराचा आपल्याला गुणाकार छेदामध्ये करायचा म्हणजे आपल्याला मसावी प्राप्त होईल। 11 11 11 4 44 बरोबर आहे, उरले 2 म्हणजे इथं झाले 22। ओके 11 2 22 परत 6 1 6 7 7 42 7 42 म्हणजे आता फक्त 7 उरले, हे 7 का आहेत लेकरांनो मसावी। दोन संख्यांचा जो लसावी 462 आहे त्या दोन संख्या न देता त्यांचं जे गुणोत्तर प्रमाण दिलं त्या गुणोत्तर प्रमाणाला या आलेल्या मसावीनं अर्थात 7 गुणा दोन्ही संख्याला 6 7 42 आणि 11 7 77 ह्या त्या दोन संख्या आहेत 42 आणि 77 त्या दोन संख्यामधील फरक विचारला म्हणजे 77 आणि 42 मधला फरक वजाबाकी करा, 7 2 2 गेले 5 7 2 4 गेले 3 35 हा फरक पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे। ओके बघा पुढचा प्रश्न, दोन संख्या 3x आणि 5x असून त्यांचा मसावी 9 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती। दोन संख्या 3x आणि 5x आहेत लेकरांनो, हा हे 3x आणि 5x म्हणजे काय आहे त्या दोन संख्यांचं गुणोत्तर प्रमाण दिलं 3 5 त्यांचा मसावी किती आहे म्हणजे 9, या मसावीनं दोन्हीही या गुणोत्तराला गुणा 9 3 27 ओके आणि 9 5 45 ह्या त्या दोन संख्या आहेत 27 आणि 45। आपल्याला इथं मसावी पण दिलेला आहे लसावी किती असा प्रश्न विचारला, दोन संख्यांचा गुणाकार आणि मसावी लसावीचा गुणाकार याच्यामध्ये साधर्म्य आढळते एकरूपता आढळते म्हणून ह्या दोन संख्यांचा गुणाकार अंशामध्ये छेदामध्ये मसावी दिलेली आहे 9 आणि त्याला गुणीला लसावी काढायची माहीत नाही एक्स करा, 9 1 9 9 3 27 आणि उरल्या 45 आणि 3 गुणाकार करा अर्थात 3 × 45 म्हणजे 3 5 15 5 हजारला 1 3 12 13 135 ही काय आहे लसावी पर्याय क्रमांक डी मध्ये मित्रांनो हे उत्तर दर्शवलेलं आहे। ओके बघा पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो, दोन संख्या 5x आणि 8x असून त्यांचा मसावी 13 आहे तर त्या दोन संख्यामधील फरक, आता 5x आणि 8x ह्या दोन संख्या 5x आणि 8x या दोन संख्या नव्हे तर हे या दोन संख्यांचं गुणोत्तर आहे लेकरांनो, या गुणोत्तराला दिलेल्या मसावीनं गुणा दोन्हीही गुणोत्तराला। ओके 13 5 65 आणि 13 8 104 ओके आता ह्या त्या दोन संख्या आहेत, आपल्याला दोन संख्यामधील फरक किती विचारला म्हणून 104 मधून ही पहिली संख्या वजा करा, 14 5 गेले 9 इथे देऊन टाकला, 39 हा त्या दोन संख्यामधील फरक आहे। ओके बघा लेकरांनो पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 5 असून त्यांचा मसावी 15 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या, दोन संख्यांचं गुणोत्तर 3 5 ओके संख्या दर्शवल्या नाही त्यांचा मसावी 15 त्या 15 मसावीनं दोन्हीही गुणोत्तराला गुणा, 15 3 45 15 5 75 म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या, 45 आणि 75 हे पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर दर्शवलं। ओके बघा मुलांनो पुढचा प्रश्न, दोन संख्या 3 5 या प्रमाणात असून त्या दोन संख्येतील फरक 18 आहे तर त्या दोन संख्यांचा लसावी किती, दोन संख्या 3 5 या प्रमाणात आहेत हे प्रमाण त्यांचं लिहा आणि या प्रमाणाला 9 ह्या संख्येनं गुणा, 9 3 27 आणि 9 5 45 ओके ह्या त्या दोन संख्या आहेत ज्यांच्यामधील फरक किती आहे 18। ओके आता आपल्याला त्या दोन संख्यांचा लसावी विचारला मग आता ह्या 27 × 45 याचा गुणाकार करा, लसावीमध्ये आपण सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा काय करता सुगुणाकार, हा गुणाकार लेकरांनो 1215 येतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके बघा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विद्या ही मीनाक्षीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, जर त्यांच्या वयाचे संबंधित गुणोत्तर 7 8 असेल तर विद्याची वय काय, इथली हा विद्या आणि इथली हा मीनाक्षी
बरोबर आहे. विद्या ही मीनाक्षीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे मीनाक्षी जर x वर्षाची असेल तर विद्या ही मीनाक्षीपेक्षा 5 वर्षांनी लहान, म्हणजे x वजा 5 हे गुणोत्तर विद्याचं, बरोबर वयाचं गुणोत्तर. आता त्यांच्या वयाचे संबंधित गुणोत्तर 7-8 आहे, मग इथे लिहा ते 7-8. आणि मात्र लेकरांनो याचा तिरपा गुणाकार करा, 8 या पदासोबत 7 या पदासोबत. 8x - 8 = 40 आणि 7 × x = 7 सारखे पद जवळ आणा. 8x - 7x इकडे येताना वजा होणार लेकरांनो, बरोबर -40 इकडे जाताना अधिक होणार. 8x - 7x - येणार x = 40. ओके, आता ही विद्या आणि ही मीनाक्षी. मीनाक्षीचं गुणोत्तर आहे x, म्हणजे मीनाक्षीचं वय 40. ओके, आणि विद्या x - 5, म्हणजे मीनाक्षीपेक्षा 5 वर्षांनी लहान. x म्हणजे 40 आलं, म्हणजे 40 मधून 5 मायनस करा. 35 वर्षाची विद्या आहे, हे पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर दर्शवलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो या सत्रातील शेवटचा प्रश्न. सलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा 2 वर्ष मोठा आहे. जर सलमान, अरबाज आणि सोहेल यांच्या वयाची बेरीज 87 असेल तर अरबाजचे वय काय? लेकरांनो हे हा प्रश्न लिहेपर्यंत जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळात हे गणित होते. बघा, सलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे सोहेलचं जर वय एक्स असेल तर या सोहेलच्या पेक्षा दुप्पट वय असलेल्या, म्हणजे हे कसं लिहायला लागलं, सोहेलचं वय एक्स तर सोहेलपेक्षा सलमानचं वर्णन सुरू करत. सलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. मग सोहेल जर एक्स वर्षाचा तर सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेला अरबाज आहे, म्हणजे अरबाज 2x. पुढं काय सांगते, सलमान हा सोहेलपेक्षा, म्हणजे सोहेलचं वय एक्स, सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या, म्हणजे दुप्पट वय असलेल्या, म्हणजे सोहेलपेक्षा दुप्पट वय अरबाजचं आहे. म्हणजे सोहेल जर एक्स वर्षाचा आहे तर अरबाज 2x वर्षाचा आहे, हे समीकरण स्वरूप. बरोबर आहे, सलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा 2 वर्षानं मोठा आहे. सगळ्यात मोठा हा सलमान आहे, सोहेलपेक्षा अरबाज हा दुप्पट वयाचा आहे. म्हणून सोहेल जर एक्स तर अरबाज 2x आणि हा सलमान अरबाजपेक्षा 2 वर्ष मोठा आहे. म्हणजे या सलमानचं समीकरण स्वरूप 2x + 2. हे मित्रांनो फक्त समीकरणात मांडणं फक्त थोडंसं अवघड, गणित करणं फार सोपं. बरोबर, पुढं चला. त्यांच्या वयाची बेरीज 87, मग आता हे समीकरण स्वरूप मांडलेलं बेरजेच्या स्वरूपात लिहा. 2x + 2 + x + 2x या तिघांच्या वयाची बेरीज आहे 87. 2x आणि 2x मित्रांनो 4x आणि हे 1x म्हणजे 5x अधिक हे 2 = 87. आता हे 2 या 87 इकडे जाताना वजा होणार मित्रांनो. 5x = 87 मधून 2 गेले 85 आणि हे 5 गुणिले आहे 85 ते भागीला जाणार. x = 5 × 5 आणि 5 × 17 म्हणजे 85, म्हणजे x = 17. ओके, आता एक्स म्हणजे काय, 17 वर्षाचा हा सोहेल आहे लेकरांनो. एक्स म्हणजे 17 आलं, म्हणजे 17 वर्षाचा सोहेल आहे. अरबाजचं वय विचारलं, अरबाजचं वय अर्थात सोहेलपेक्षा डबल म्हणजे 34 येणार. ओके, आणि हा सलमान त्या अरबाजपेक्षा 2 वर्षांनी मोठा, म्हणजे 34 × 2 = 36. या तिघांच्या वयाची बेरीज 87 येते का? बघा, 4 × 7 = 11 11 × 6 = 17 7 = 1 1 × 3 = 4 5 × 3 = 8. ओके, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो, अरबाजचं वय विचारलं, अरबाजचं वय 34 वर्ष आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. ओके लेकरांनो, असेच पुढील सत्रातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या बांधवापर्यंत हे प्रत्येक एपिसोडमधील प्रत्येक प्रश्न पोहोचण्यासाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.